नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मराठा ओबीसी आरक्षणावर थोड्याच वेळात एक अतिशय महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे आणि थोड्याच वेळात मराठा आरक्षणावर आणि ओबीसी आरक्षणावरती आज ही महत्त्वाची बैठक होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता ओबीसी आरक्षणावर चर्चा होईल. सर्वपक्षीय नेते या बैठकीत नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय गंभीर बनलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला ओबीसींचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर गेलेलं आहे. ओबीसी आपल्या राजकीय आरक्षणासाठी आग्रही भूमिका घेऊन मैदानात उतरले, तर दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचं आरक्षणसुद्धा सुप्रीम कोर्टातून रद्द झालं आणि त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनसुद्धा मराठा आंदोलक आक्रमक आहे. त्यामुळे राज्य सरकार सध्या एका अभूतपूर्व अशा कोंडीत सापडलेलं आहे, कारण राज्यातला मराठा समाज बांधव आणि ओबीसी समाज बांधव हे राज्य सरकारच्या विरोधात सध्या आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली असताना यातून मार्ग नेमका कसा काढायचा हा राज्य सरकारच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, आजची ही सर्वपक्षीय बैठक किती महत्त्वाची आहे, या बैठकीतून ओबीसी आणि मराठा समाज बांधवांच्या हाती नेमकं काय लागू शकतं? विलास, आजची बैठक ही दुसरी बैठक आहे जी ओबीसी आरक्षणाच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात होती आहे. कारण आपण जर पाहिलं तर ओबीसीचं राजकीय आरक्षण जे महाराष्ट्रातल्या 5 जिल्हा परिषदांनी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की यामध्ये 27% आरक्षण जे आहे ते अधिक होत आहे आणि त्याच आधारावर भारतातल्या संपूर्ण ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे राजकीय आरक्षण ते कोर्टामुळे हिरावून नेण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेतरी आता निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ठोस भूमिका राज्य सरकारने घ्यावी या विषयासंदर्भात ही दुसरी बैठक जी आहे ती आज होते. कारण जो इम्पेरियल डाटा, कारण ओबीसींना पुन्हा आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं मागासलेपण जे आहे ते केंद्र सरकारकडे सादर करावं लागेल आणि त्यासाठी केंद्र सरकारकडनं जो इम्पेरियल डाटा आहे तो मिळावा यासाठी राज्य सरकारवर ओबीसी संघटनांनी असेल ओबीसी नेत्यांनी दबाव टाकलेला आहे. राज्य सरकारकडे 2 पर्याय जे आहेत ते या ठिकाणी समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर ओबीसी समाजाचं आरक्षण पुन्हा द्यायचं असेल तर ओबीसी आयोग जो आहे त्याच्या मार्फत, मागासवर्गीय आयोगाच्या मार्फत हे संपूर्ण सर्वेक्षण पुन्हा करणं आणि राज्य सरकारकडून ही माहिती जी आहे ती केंद्राकडे पाठवणं आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा मिळवणं, पण याला अनेक मोठा वेळ जो आहे तो कालावधी लागणार. ठीक आहे, मी विचारतो याच्याबद्दल. हरिभाऊ राठोड आता आपल्यासोबत आहेत, ओबीसी नेते आहेत, संविधानाचे अभ्यासक आहेत. हरिभाऊ, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आजच्या या दुसऱ्या सर्वपक्षीय बैठकीतून ओबीसींच्या हाती नेमकं काय लागेल हे मंथन तर होत आहे, पण या मंथनातून बाहेर काय येईल, अमृत येईल? नाही, खरं म्हणजे बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या 3 जजेसने म्हणजे घटनापीठांनी तो निर्णय दिलेला आहे, तो कायदा झाला. हा, तर त्यांनी जे सांगितलंय, त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की 3 कंडिशन सांगितलं त्यांनी. त्यांनी सांगितलं होतं की एक उचित आयोग नेमा आणि त्या आयोगामार्फत पूर्ण डाटा डाटाचा अर्थ बाबा लोक जनसंख्या शेवटी ओबीसीचं पर्सेंटेज बघितलं किती पर्सेंटेज आहे, रस्त्यावर जाऊन त्यामुळे हरिभाऊ तुम्ही रेंज मध्ये नाही का, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. बर, बोला बोला. नाही बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या 3 जजेसनी निर्णय दिलेला आहे आणि तो कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणजे एक प्रकारचा कायदा होतो. त्यामुळे त्यांनी जो वर्डिक दिलेला आहे, त्यांनी जो निर्णय दिलेला आहे तो एक प्रकारचा कायदा असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आपण शून्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आपण बैठका जरी घेतल्या तर ह्या बैठका खरं म्हणजे ज्या आयोगाला तुम्ही सांगितलं त्या आयोगाने घ्यायला पाहिजे. मी थेट मुद्द्यावर येतो हरिभाऊ, मी थेट मुद्द्यावर येतो, तुम्ही पण तोच मुद्दा मांडला. आता
राज्य सरकार सर्वपक्षीय नेत्यांच्या ह्या बैठका घेत आहे. सुप्रीम कोर्टानं 3 टेस्ट सांगितल्या, त्या 3 टेस्ट पार करणं आणि निवडणूक घेणं हे आत्ताच्या परिस्थितीत शक्य आहे का की येणाऱ्या निवडणुका या आरक्षणाच्या व्यतिरिक्त बिना आरक्षणाच्याच लढल्या जातील? त्या तिन्ही ज्या कंडिशन आहेत ते सहज आपण करू शकतो. त्यासाठी हे वेळ काढूपणा चाललेला आहे. आज 5 महिने झाले. आम्ही अगदी 4 मार्चला जेव्हा निर्णय आला तेव्हापासून सांगतो, पहिला लेख आला होता लोकसभेला तेव्हापासून मी सांगतो की तुम्ही इम्पिरियल डेटा गोळा करण्यासाठी उचित आयोग एक्सपर्टचा आयोग नेमा. या लोकांनी आयोग नेमला नाही आणि जे आयोग होतं त्याला सांगितलं काही एक्सपर्ट नाही आहे ते लोक, त्यामुळे एक्सपर्टाचा आयोग नेमला नाही. पहिली चूक आपण केलेली आहे, ठीक आहे. आता दुसरी चूक आपण अशा पद्धतीने खरं म्हणजे सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्वपक्षीय तोडगा काही नाही, दुसरं काही अल्टरनेटिव्ह नाही आहे. एकच अल्टरनेटिव्ह आहे जनसंख्या करणे, टोटल जनसंख्या करणे मागासवर्गीयांची आणि सर्वच समाजाची. तर ते टाळता चालू आहे का आणि त्यामुळे हरिभाऊ आयोग नेमला पण त्या आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची जी प्रक्रिया सुरू व्हायला हवी होती ती सुरू झालीये का? तो डेटा गोळा करण्याची साठी जी त्यांना मदत लागणार आहे, समजा प्रशासकीय मदत लागणार आहे, ती त्यांना दिली जातीये का? हे बघा तुम्हाला सांगतो परत, म्हणजे माझी विनंती आहे आपल्या मार्फत त्या याच्या बैठकीमध्ये पोहोचली पाहिजे ही गोष्ट. आपल्याला इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी पूर्ण यंत्रणा जी निवडणुकीला वापरतो आपण ती वापरायला पाहिजे. जसं निवडणूक होत आहे असं समजून निवडणुकीला जी यंत्रणा वापरतो ती जर वापरली ठीक आहे. हरिभाऊ तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, पण आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे आता आपल्या सोबत आहेत. बावनकुळेजी, आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होती, या बैठकीला तुम्ही जाताय का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे सरकारकडून? आता आजच्या बैठकीमध्ये आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी आणि प्रवीण दरेकर जातील कारण त्यांना निमंत्रण आहे. बरं, या बैठकी संदर्भानं मला असं वाटतं जसं मागच्या वेळी जी बैठक झाली ती वांजोटी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये ना 28 जुलै 2021 ओबीसी आयोगाचा प्रस्ताव विचारात घेण्यात आला, ना 4 मार्च 2021 सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे जी कारवाई सरकारने करायची आहे ती विचारात घेण्यात आली. केवळ बैठका बैठका 1000 वेळा बैठका घ्या काही म्हणणं नाही. बैठका घेण्याबद्दल काहीच आमचं म्हणणं नाही आहे. फक्त प्रश्न असा आहे वांजोटी घेऊ नका आणि बैठकीत घ्यायचं याच्याकरता औचित्य फार नाही, कारण सुप्रीम कोर्टाने क्लिअर म्हटलं आहे की बाबा ओबीसी आयोग तयार करा, डेटा तयार करा वगैरे राज्य सरकारला म्हटलंय. माझं एवढंच म्हणणं आहे की 3 महिन्यामध्ये डेटा तयार होऊ शकतं, 3 महिन्यात ओबीसी आरक्षण टाकता येऊ शकतं. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातल्या एका ग्रामपंचायतनी टॅक्स रजिस्टरवरनं SC ST बाजूला करून जेवढे ओबीसी लोकसंख्या मोजून अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामसेवक तलाठी यांच्या सह्या करून सरकारकडे 8 दिवसात डेटा पाठवला. ग्रामपंचायत 10 दिवसात डेटा द्यायला तयार आहे संपूर्ण. तो डेटा जिल्हा परिषदेमध्ये कन्सल्टंट होऊन तो कलेक्टरची सही करून जाऊ शकतो महिन्याभरामध्ये. महानगरपालिकेचे आयुक्त ओबीसीचे घरं किती आहेत ते मोजून देऊ शकतात. आणि जसं मराठा आरक्षणाच्या वेळी आपण 5 एजन्सी लावून त्या ठिकाणी फडणवीस सरकारने 5 एजन्सी लावून फडणवीस सरकारने ज्या डेटा तयार केला मराठा आरक्षणाचा त्या एजन्सी लावून सुद्धा डेटा तयार करता येऊ शकतं. हा स्टॅटिस्टिकल डेटा आहे, जनगणना नाही आहे. बरं, त्याच्यामुळं सरकार वेळकाढू धोरण करत आहे, सरकारला आरक्षण द्यायचं नाही आहे. सरकार केवळ सुप्रीम कोर्टामध्ये इकडे केस टाकून ठेवली, केंद्राने डेटा द्या. केंद्राने ऑलरेडी सांगितलं 15 जुलै 2014 की 69 लाख चुका आहे, केंद्राचा डेटा कामात येणार नाही, ते ऑलरेडी कळवलं आहे. मला हे कळत नाही की सरकारला द्यायचं असेल तर तात्काळ दिलं पाहिजे. सरकार डिसेंबरपर्यंत वेळ काढेल आणि मग ओबीसीच्या बिना आरक्षण निवडणुका होतील. ही परिस्थिती सरकारकडे आणि सरकारमधला एक मोठा गट झालेचा शुक्राचार्य त्याला हे आरक्षण नको आहे आणि म्हणून हे होत नाहीये. प्रफुल्ल साळुंखे आता आपल्या सोबत आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारत आहेत. प्रफुल्ल ऐका, बावनकुळेजी, एक सर्वात महत्वाचा विषय म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ज्या संघटनांकडनं सर्वे केला त्या संघटना ज्या आहेत त्या RSS शी संबंधित आहेत आणि त्यामुळे
या संघटनांना ओबीसीचा डेटा गोळा करण्यात येऊ नये अशी मागणी जी आहे ती हरी नरके असतील अनेक ओबीसी संघटनांनी केलेली आहे, त्या संदर्भात काय सांगा? नरके साहेब हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाले आहेत. ऐका, माझं म्हणणं स्पष्ट आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना लावलं संस्थान का घेऊ ना, तुम्ही करा ना. माझं काय म्हणणं, ओबीसी आयोगाला पैसे द्या, ठीक आहे. 28 जुलैला ओबीसी आयोगाने पैसे मागितले आणि प्रशासकीय यंत्रणा मागितली, का दिली नाही 6 महिना? का चीफ सेक्रेटरीच्या समितीने बैठक घेतली नाही? का कॅबिनेट समोर आलं नाही? एवढा महत्वाचा विषय राज्याचा, 52% जनतेचा विषय आहे, का करत नाही सरकार? इतके विषय कॅबिनेटमध्ये आला, हा विषय कॅबिनेटमध्ये का नाही आला? आणि वारंवार ओबीसी मंत्री जाहीर करतात आहे. कालच्या सोलापूरच्या बैठकीत त्यांनी जाहीर केलं, मी स्वतः ओबीसी मोर्चाला होतो, त्या ओबीसी मोर्चात त्यांनी जाहीर केलं की महिन्याभराच्या 2 महिन्याच्या आतमध्ये आम्ही डेटा तयार करू आणि आरक्षण देऊ. एकडे ओबीसी मंत्री म्हणतात, मुख्यमंत्री बैठक का घेतात मग वारंवार? बैठक घेतली तर आपला आक्षेप नाही आहे. आजच्या बैठकीत तरी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती सरकारला आहे की फुटबॉल करू नका, ढकलाढकली करू नका, आयोगाचा प्रस्ताव विचारात घ्या किंवा तुम्ही आपल्या एजन्सी लावा, गुंडा लावायच्या तेवढ्या, पण 3 महिन्यामध्ये डेटा तयार करून ओबीसी आरक्षण द्या. नाही तर मंत्र्यांना ओबीसी समाज, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना ओबीसी समाज रस्त्यावर देणार नाही. ठीक आहे, पण तुम्हाला असं वाटतं सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत आपल्याला निवडणुकीच्या पूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न जर सुटला नाही तर आरक्षणाच्या व्यतिरिक्त ह्या निवडणुका पार पडतील? मला 100% वाटतं की हे जे आयोग थांबतो ना, निवडणूक आयोग, हे काही आरक्षणाकरता थांबणार नाही. हे कोरोनाच्या संक्रमणामुळे यांनी पुढे ढकलल्या. आता आजच मला वाटतं मदान साहेबांनी ऑफिशियल सांगितलं की आम्ही कुठेही वाट पाहणार नाही, संविधानाप्रमाणे आम्हाला निवडणुका घेणं बंधनकारक आहे, 5 वर्षातच घेणं बंधनकारक आहे, त्यांनी असं म्हटलं आहे. मला वाटतं ते ठीक आहे, निवडणूक आयोगाला काय करायचं ते करू दे. 3 महिन्याच्या डेटा तयार होऊ शकतो ना. तुम्ही, आम्ही तुम्हाला महाराष्ट्रही सांगितलं की तुम्हाला डेटा तयार करण्याकरता आमचे जेवढ्या नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आमच्याकडे आहेत त्या सर्व मदत करायला तयार आहे. आणि मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगेल की 3 महिने लागतही नाही, महिनाभरात होऊ शकतो. बर, आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आता आपल्यासोबत आहेत, मी त्यांना विचारतो. प्रफुल्ल, राज्यात राज्य सरकारकडून ही हा इम्पेरिकल डेटा जो आहे तो गोळा करण्याच्यासाठी आयोग नेमला, पण आयोगांचं काम कुठपर्यंत आलेलं आहे? त्यांना पैसे मिळाले का? त्यांना प्रशासकीय यंत्रणा मिळाली का? विलास, आपण पाहिलं की आयोग आता नेमून आता जवळपास 1.5 ते 2 महिने या ठिकाणी झालेले आहेत. आयोगाला त्याचं कार्यालय मिळावं यासाठी मागणी होती, कार्यालय देण्यात आलं, पण जे इतर विभागीय कार्यालय ते अजूनही या ठिकाणी मिळाले नाही. त्यांना जे अधिकार कर्मचारी पाहिजे ते देखील या ठिकाणी पूर्णपणे मिळाल्याचं समोर येताना दिसत नाही आहे. त्यामुळे हे संपूर्ण आयोगाचं कामकाज कधी होईल, ते प्रत्येक गावात जाऊन सर्वे कधी करणार, आणि एकूण जो डाटा, आता आपण जर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातलं जर उदाहरण पाहिलं तर जवळपास 4-4, 5-5 महिने हा डाटा गोळा करायला, कारण आयोगाने एकदा मुदतवाढ दिल्यानंतर दुसऱ्या मुदतीमध्ये हा संपूर्ण डाटा गोळा झाला. त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर एकूण 4 महिने या ठिकाणी शिल्लक आहेत. म्हणजे आता जर समजा सप्टेंबर आहे आणि जर आपण निवडणुका जर पाहिल्या तर साधारणतः फेब्रुवारीमध्ये राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील. तोपर्यंत ओबीसी समाजाचा संपूर्ण डाटा येऊन तो अहवाल जो आहे तो राज्याकडे येणं, आयोगाकडे येऊन तो केंद्राकडे जाणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होणं शक्य वाटत नाही आहे आणि तशी हालचाल देखील मोठ्या प्रमाणात दिसत नाही. येतो प्रफुल्ल तुमच्याकडे. श्रावण देवरे आता आपल्यासोबत आहेत, ओबीसी अभ्यासक. देवरे सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न इतका गंभीर बनलेला असताना, त्याच्यावरती आज लाखो लोक रस्त्यावर उतरलेले असताना, राज्य सरकारकडून ज्या प्रकारची पावलं उचलणं गरजेचं होतं इम्पेरिकल डेटाच्या संदर्भातली, ती पावलं उचलली जात आहेत का? नाही, प्रश्न गंभीर आहे आणि जनता पण गंभीर आहे, परंतु सरकार आणि विरोधी पक्ष हे सगळे काही नेते आहेत, मग त्याच्यामध्ये ओबीसी नेते पण येतात, हे सगळे ओबीसी नेते, विरोधी नेते, सरकारी नेते, हे सगळे गंभीर नाहीत. ते एक प्रकारचा खेळ खेळतायत. जसं त्यांनी मराठा आरक्षणावर त्यांनी खेळ खेळला 3-4 वर्ष, आता ते ओबीसी आरक्षणावर पण ओबीसीच्या सोबत खेळ खेळतायत. त्यांना ही सगळी मजा वाटते आहे आणि याचे फार गंभीर परिणाम होणार आहेत पुढच्या निवडणुकीमध्ये, कारण आता ओबीसी पूर्णपणे जागृत झालेला आहे. वास्तविक राज्य मागासवर्गीय आयोगाने 450 कोटी रुपये मागितलेत इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी, साधनं मागितली, गाड्या मागितल्यात, अजूनपर्यंत एक नवा पैसा दिला नाही, एक गाडी सुद्धा दिली नाही आणि कुठलंही त्यांना कर्मचारी वर्ग दिलेला नाही. मग इम्पेरिकल डेटा गोळा करण्याच्या बाबतीत हे गंभीर आहेत का? नाही आहेत. विरोधी पक्षाने ते फडणवीस साहेब हे गंभीर आहेत का? नाही आहेत.
फडणवीस साहेब जर गंभीर राहिले असते तर ते ताबडतोब मोदी साहेबांना भेटायला गेले असते आणि केंद्राकडून तो डेटा आणला असता. जसं मध्य प्रदेशच्या भाजप सरकारने चव्हाण साहेबांनी जसं गेले आणि डेटा घेऊन आला घेऊन आले ते तसं फडणवीस साहेब पण कसे घेऊन आले कधी घेऊन आले ते आता घेऊन आले नाही अहो चव्हाण साहेबांना मध्य प्रदेश सरकारला डेटा दिला केंद्र सरकारने कधी कधी दिला तो देवरे सर आता त्याला अहो त्याला आता 4-5 महिने होऊन गेले साहेब जेव्हा मध्य प्रदेशमध्ये जो ओबीसी आरक्षणाची केस जी सुप्रीम कोर्टात गेली होती 30% आरक्षणची तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने डेटा मागितला होता. त्यावेळेस मध्य प्रदेशला नुकतेच चव्हाण साहेब आले होते भाजपचं सरकार त्यांनी तो डेटा मागितला आणि त्यांना तो दिला. मग चव्हाण साहेबांना मिळू शकतो तर फडणवीस साहेबांना का मिळू शकत नाही. चव्हाण साहेब ओबीसी आहेत म्हणून ते गंभीर होते का आणि फडणवीस साहेब ओबीसी नाहीत म्हणून ते गंभीर नाहीत का. असा आरोप कोणी केला तर काय होईल. बरोबर याबद्दल खरं तर विचारायलाच हवं. आपण आता आपल्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आहेत. बावनकुळे सर काय तुमचं म्हणणं आहे. असं आहे की हा आरोप एकदम चुकीचा आहे. मी काही पक्ष म्हणून बोलत नाहीये. मी ओबीसी याचा एक अत्यंत जबाबदार कार्यकर्ता म्हणून बोलतो आहे की मनमोहन सिंग सरकारच्या काळात पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना जो डेटा तयार झाला जनगणनेचा जातनिहाय त्या डेटाला 15 जुलै 2014 केंद्र सरकारने राज्य सरकारला कळवलं. बावनकुळे सर ते झालं ना आपण 100 वेळा तेच ऐकलं पण आता ते त्यांनी मुद्दा वेगळा मांडलाय. ते म्हणतात की मध्य प्रदेश सरकारला तो मिळालेला मग आपल्याला का मिळत नाही असं त्यांचं म्हणणं. 100 वेळा ऐकलं नाही चुकीचा डेटा वर कसा आरक्षण देणार. मग मध्य प्रदेश सरकार त्यांचं असं म्हणणं आहे मध्य प्रदेश सरकारला तो मिळालेला आहे. शिवराज सिंग चव्हाण जाऊन आणतात तो डेटा असलेला डेटा 69 लाख चुका असलेला डेटा वापरणार आहे का. आपण 2021 डेटा तयार करा ना. 2021 जास्त आरक्षण मिळेल. 2021 डेटा तयार करा. 3 महिन्यात डेटा तयार होतो ना. आम्ही करून तुम्हाला 3 महिन्यात डेटा तयार. पण सरकार काहीच पावलं उठलंच नाही. ओबीसी आयोगाला पैसा देत नाहीये. आम्ही सर्व सहकार्य करायला तयार आहे. असं आहे की चुकीचा डेटा कशाला वापरता तुम्ही. नवीन डेटा का करत नाही. 3-3 महिन्यात डेटा तयार होऊ शकतो असं माझं मत आहे. आणि 2021 डेटा घ्या. 2011 काय लावला. 2011 पासून 2021 डेटा तयार करू ना. काय फरक पडतो. ठीक आहे. आणखीन एक मुद्दा मला बावनकुळे सर तुम्हाला विचारायचा. तुमच्यापर्यंत पण ही गोष्ट आलेली असेल कारण देशातल्या प्रत्येक ओबीसीपर्यंत ती माहिती पोहोचलेली आहे की आज देशातले सर्व राजकीय पक्ष त्यांच्या पक्षीय विचारधारा सगळ्या बाजूला सोडून ओबीसींच्या मुद्द्यावर एकत्र आले आणि त्यांनी मागणी केली की ओबीसींची जातनिहाय जनगणना आता यापुढची झाली पाहिजे आणि ती जाहीर झालीसुद्धा पाहिजे. उत्तर प्रदेश असेल बिहार असेल मध्य प्रदेश ह्या आणि राजस्थान इथले सगळे ओबीसी नेते एकत्र येऊन त्यांनी पंतप्रधानांकडे तशी मागणी केली आहे राष्ट्रपतींकडे मागणी केली आहे. तुम्हाला वाटतं का याच्या आधीचा चुकला असेल आता तरी अचूक डेटा आणि ती जनगणना करणं शक्य आहे आता तरी ती होणार आहे का. असं आहे पहिले समजून घ्या 1950 संविधानामध्ये जो जनगणनेचा कायदा आला त्या कायद्यामध्ये SC ST आणि अदर असंच मोजा असा कायदा आहे. आता आपल्या सर्वांना माझी मागणी राहील तुमची मागणी राहील सर्वांची मागणी राहील की यावेळी 2021 ची जनगणना होत असताना जातनीय जनगणना करा ओबीसीची वेगळी जनगणना करा. ही मागणी आहे ती राहणार ती करणारच आम्ही केलीच आहे. फक्त प्रश्न असा आहे की ती जनगणना आहे हा डेटा आहे फरक वेगळा आहे. हा स्टॅटिस्टिकल डेटा आहे हा इम्पेरिकल डेटा ही जनगणना नाही करायची आपल्याला. एक सॅम्पल डेटा तयार करायचा आहे. माझं मागणी माननीय केंद्र सरकारला हीच राहणार आहे 21 ची जनगणना करताना आपण ओबीसी जातनिहाय केली पाहिजे ओबीसीची वेगळी केली पाहिजे. पण त्याच्याकरता 1950 कायदा बदलावा लागेल जनगणनेचा. त्या कायद्यात तुम्हाला SC ST आणि अदर म्हटलाय तो कायदा चेंज करावा लागेल. मग तुम्हाला सरकार तुम्ही करू शकता. तुम्ही तर कुठलेही कायदे करताय सध्या सगळ्यांचा विरोध डावलून. आम्ही मागणी तुमचं म्हणणं हे आहे की आम्ही मागणी करायची का हो नक्की करणार. ठीक आहे. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी अगदी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल आणि या सगळ्या संदर्भात हरिभाऊ राठोड यांनी नेमकी काय भूमिका मांडली ते सुद्धा ऐकूयात. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण टिकवू द्यायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे एम्पिरिकल डाटा म्हणजेच लोकसंख्या जनसंख्या जाणून घ्यावी लागेल. आपण जर हे केलं तर जे 2 प्रश्न आहेत महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण हे दोन्ही प्रश्न सहज सुटू शकतात. त्यामुळे त्याला पर्याय शोधू नये. जे सांगितलं ते करावं आणि जनगणना करावी.
यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत आणि ही बैठक सुरू झाल्याचं सुद्धा कळतं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे सुद्धा या बैठकीला असणार आहेत. या बैठकीत आज नेमका काय तोडगा निघतो ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीला विजय वडेट्टीवार, ओबीसी नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, अशोक चव्हाण हे सुद्धा उपस्थित असल्याचं कळत आहे. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.